नमस्कार, पीएम क्रिएटर समाजन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हा मोत्यांचा झोपाळा कसा बनवायचा तो शिकवणार आहे। तेव्हा माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा असाचा असा झोपाळा बनवण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की जमेल। हा झोपाळा बनवण्यासाठी मी हे क्रीम कलरचे 5 नंबरचे मोती, लाल कलरचे 5 नंबरचे मोती, गोल्डन 5 आणि येलो 5 असे सगळे 5 नंबरचे मोती मी ह्याच्यासाठी वापरले आहेत। आणि हा 7 नंबरचा तंगूस आहे, हा मी या झोपाळा बनवायला वापरलेला आहे। चला तर मग आता आपण हा झोपाळा कसा बनवायचा ते बघूया। या झोपाळ्याचं जे स्टँड आहे ते मी हे स्वस्तिकचं बनवलेलं आहे। असं स्वस्तिकचा मी पाटासारखं तयार करून घेणार आहे आणि त्याच्यावरती मग मी ते खांब लावणार आहे झोपाळ्याचे। तर हे स्वस्तिक कसं बनवायचं आहे ह्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याची लिंक मी नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे। आणि आता ह्याच मापाचा हा क्रीम कलरचा आपल्याला एक अजून एक पार्ट तयार करून घ्यायचा आहे। हा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 चौकोन आहेत आणि असे आडवे उभे 13 चौकोन आहेत आणि आडवे 10 11 12 13 14 15 21 22 आडवे 22 चौकोन उभे 13 चौकोन असा हा स्वस्तिकचा हा मी एक पार्ट तयार करून घेतलेला आहे। आता असाच मी फक्त क्रीम कलरचा पार्ट तयार करून घ्यायचा आहे, तो कसा करायचा मी दाखवते। पहिल्यांदा हे क्रीम कलरचे 4 मोती घ्यायचे पहिल्या मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची। आता 3 मोती घ्यायचे 1 2 आणि हा 3 ही पहिली ओळे। तर ही 13 चौकोन होईपर्यंत तर आपण 3 मोत्यांनीच आता विणत जायचं आहे। हे मी थोडक्यात दाखवते कारण हे मी बऱ्याच माझ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे, पण नवीन जर कोणी व्हिडिओवर असेल बघत असेल त्याला माहिती नसेल त्यासाठी मी हे दाखवते आहे। परत 3 मोती घेतले, या मधल्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली आणि या मोत्यातून वरच्या दिशेने आपण ही सुई काढून घेणार आणि या मधल्या मोत्यातून। आता परत 3 मोती घ्यायचे, आता इकडच्या साईडनी तंगूस आहे त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने सुई काढून घ्यायची, या मोत्यातून वरच्या दिशेने आणि या मोत्यात। हे आता आपले 1 2 3 4 चौकोन तयार झालेले आहे। हा 5वा चौकोन, तीन। आता इकडच्या साईडनी तंगूस आहे म्हणून त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची, या मोत्यातून वरच्या दिशेने, या मधल्या मोत्यातून आडवी अशी सुई काढून घ्यायची। आता 1 2 3 4 5 5 चौकोन आपले तयार झाले आहेत। तर ही 13 चौकोनाची मी एक पहिली ओळ विणून घेतली आहे। आता दुसरी ओळ विणताना आता इथे हा तंगूस आहे तर ह्या आडव्या मोत्यामध्ये घ्यायचा आहे। इथे आता आपण 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहे,
नवीन ओळीची सुरुवात करताना दर वेळेला पहिल्यांदा 3 मोती घ्यायचे आहेत। आणि या साईडने तंगूस आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने आपण ही सुई अशी काढून घ्यायची। ही आपली दुसऱ्या ओळीची सुरुवात। आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत। ह्या मोत्यातून आता इथे 2 मोती घ्यायचे आहेत, 1 आणि 2। 2 मोती घेतले। आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी आपण ही सुई काढून घ्यायची। मग ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी आडवी आणि ही अशी उभी। आता परत 2। आता ही पूर्ण ओळीना आपल्याला हे 2 मोती घेऊन करायचे आहे। आता ह्या वरच्या दिशेने तंगूस आहे, तर हा जो मोती आहे इथे या मोत्यातून डावीकडून उजव्या साईडला आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत। मग ह्या मोत्यातून वरच्या दिशेने, मग ह्या मोत्यातून ह्या आणि या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहेत आणि या मोत्यातून इकडे पुढे। इथे परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2। ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी सुई काढून घ्यायची। या मोत्यातून आणि या मोत्यात असे। इथे परत 2 मोती हे असंच ही जी ओळ आता एवढी विणली अशाच पद्धतीने ही ओळ आपण पूर्ण विणून घ्यायची आहे। आणि अशा आपल्याला 22 ओळी करायच्या आहेत। आता ही 1 आणि ही 2 आहे, अशा आडव्या आपल्याला 22 ओळी तयार करायच्या आहेत। अशा रीतीने मी हा एक पार्ट तयार करून घेतलेला आहे। हा अशा 13 ओळी आहेत आणि अशा 22 असे हे 13 चौकोन केलेले आहेत आणि असे 22 चौकोन केलेले आहेत। तर हे आपले झोपाळ्याचे हे 2 पार्ट तयार झालेले आहेत। आता इथे आपण झोपाळ्याचा पार्ट एक तयार करणार आहोत। त्यासाठी पण आपण हे असे 4 मोती आपण सुईमध्ये घेतले आणि हा जो पहिला मोती आहे त्याच्यातून विरुद्ध बाजूने अशी सुई काढून घेतली।
आता मगाशी मी दाखवलं होतं तसंच आपण हे विणणार आहोत। आता ही पहिली ओळ आपण तीन मोती घेऊनच करायचे आहे, एक दोन तीन। दोन चौकोन तयार झाले, परत तीन मोती, एक दोन आणि तीन क्रीम कलरचे मोती। इकडच्या बाजूने तंगूस आहे, त्याच्या विरुद्ध दिशेने आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत। आता इथेही वरच्या बाजूने सुई काढून घ्यायची या मोत्यातून। या मोत्यातून मधल्या मोत्यातून सुई काढून घेतली, परत तीन मोती, एक दोन आणि तीन, तीन मोती। परत याच मोत्यातून इकडे तंगूस आहे म्हणून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली आपण। आता हा जो मोती आहे इथे खालून वरच्या दिशेने आपण ही अशी सुई काढून घेणार आहे। या मधल्या मोत्यातून असे हे आपले एक दोन तीन चार चौकोन तयार झालेले आहेत, असे आपण 12 चौकोन तयार करून घेणार आहोत। हे मी 12 चौकोन तयार करून घेतले, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि 12, 12 चौकोन। आता दुसरी ओळ पण असेच क्रीम कलरचे प्लेन विणून घ्यायचे आपल्याला। ओळीची सुरुवात तीन मोत्यांनी, या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची। या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून, या मोत्यातून आणि ह्या मोत्यामधून आपण ही सुई काढून घेणार आहोत। इथे दोन। आता इथून पुढे पूर्ण ओळ होईपर्यंत आपण दोनच मोती घेणार आहोत, तेही क्रीम कलरचेच, दुसरा कुठलाही कलर घालणार नाही आहे। या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। परत दोन मोती, एक आणि हे दोन क्रीम कलरचे मोती। आता हा जो खालचा मोती आहे त्याच्यात डावीकडून उजवीकडे अशी ही सुई काढून घेतली। या मोत्यातून वरच्या दिशेने, या मोत्यातून, या मोत्यातून आणि या मोत्यातून उजवीकडून डावीकडे।
परत दोन क्रीम कलर से मोती, एक आणि दोन या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। दोन मोती या मोत्यातून डावीकडून उजवीकडे आता ह्याच प्रकारे आपल्याला ही पूर्ण दुसरी ओळ पण विणून घ्यायची आहे। तर ही आपली दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे। दोन्ही ओळी आपण क्रीम कलरच्या मोत्याने विणून घेतलेल्या आहेत। आता आपण तिसरी ओळ तयार करणार आहोत। तर ती करताना पहिल्यांदा आपण तीन मोती जे घेणार आहोत ते तीनही क्रीम कलरचे घेणार आहोत। तीन क्रीम कलरचे मोती, इकडे तंगूस आहे म्हणून त्याच्या विरुद्ध दिशेने आपण ही अशी सुई काढून घेतलेली आहे आणि या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे आता दोन क्रीम कलरचे मोती, एक आणि दोन क्रीम कलरचे मोती। आता इथे या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली, या मोत्यातून वरच्या दिशेने या मोत्यातून आणि आता ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। एक हा आडवा मोती, इथे परत दोन क्रीम कलरचे मोती घ्यायचे, एक आणि दोन या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। डावीकडून उजवीकडे आणि इथे वरच्या दिशे। आता इथून आपण मधल्या डिझाईनला पाळण्याच्या सुरुवात करणार आहोत। तर इथे आपल्याला पहिल्यांदा आता दोन लाल मोती घ्यायचे आहेत, एक आणि दोन लाल मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण ही अशी सुई काढून घ्यायची। ह्या मोत्यात सुई आपण अशीही काढून घेतली। आता इथे एक लाल घ्यायचा आणि एक पिवळा मोती घ्यायचा, दोन मोती घेतले, परत सेम असंच विणत जायचं। फक्त आता मोत्यांचा कलर आपण चेंज करत जाणार आहोत।
इथे आता तंगूस वरच्या दिशेने आहे आणि आपल्याला आता इथे पिवळ्या शेजारी पिवळाच यायला पाहिजे मोती, त्यामुळे आधी आपण येलो कलरचा मोती घेणार, मग रेड कलरचा घेणार आहे आणि मग हे असं उजवीकडून डावीकडे सुई काढून घेणार. या मोत्यातून या मोत्यातून या आणि या मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहे. आता इथे खालच्या बाजूने तंगूस आलेला आहे आणि आपल्याला आता लाल शेजारी लाल आणि पिवळ्या शेजारी पिवळा घ्यायचा आहे, त्यामुळे मग आधी लाल घ्यायचा आणि मग पिवळा घ्यायचा मोती आणि ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घेतली. ह्या मोत्यातून इथे आता वरच्या दिशेने आला आहे म्हणून पहिला येलो आणि मग हा एक रेड. सेम या मोत्यातून उजवीकडून डावीकडे या मोत्यात. आता इथे आपल्याला या लाल शेजारी लाल मोती नको आहे, तर क्रीम कलरचा हवा आहे. तंगूस खालच्या दिशेने आहे म्हणून पहिला आता आपण इथे क्रीम कलरचा घेतला आणि मग आता हा येल्लो आहे, इथे आपल्याला त्याच्या लाईनीत आपल्याला रेड हवा आहे, तर मग रेड असे हे दोन मोती घालून घेतले. आता हे एवढ्या पोर्शनमध्येच आपलं डिझाईन येणार आहे. आता हे इथून पुढचं जे आहे हे आपण दोन दोन क्रीम कलरचे मोती घेऊन ही तिसरी ओळ आपण पूर्ण करणार आहोत. शेवटपर्यंत आपण हे दोन क्रीम कलरचेच मोती विणणार आहोत. इथे तुम्ही 5 नंबरचा तंगूस वापरला तरी चालणार आहे, काय 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 वेळेला ते मण्यांचे होल बारीक असल्यामुळे ते नीट हा तंगूस जाड होतो आहे 7 नंबरचा त्याला. आता ही आपली तिसरी ओळ पूर्ण झाली. आता चौथी ओळ सुरू करताना परत 3 क्रीम कलरचेच मोती घ्यायचे.
डॉन क्रीम, परत टोन क्रीम, आता या मोत्यात वरण खाली आणि या लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे आता इथे आपण दोन मोती घेणार आहे, त्यातला पहिला एक येलो घेणार आहे आणि मग हा एक रेड घेणार आहे आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेणार. हे अतिशय सिंपल असं डिझाईन आहे, हे पाळण्यासाठी मी वापरत आहे. आता इथे जे दोन मोती येणार आहेत तर इथे आता दोन गोल्डन मोती घ्यायचे आहेत आपल्याला. या पिवळ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी सुई काढून घेतली या मोत्यामधून खालून वरच्या दिशेने, या मोत्यातून आणि या येल्लो मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. इथे आता परत एक येल्लो मोती घ्यायचा आहे, सॉरी एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि एक रेड मोती घ्यायचा आहे. आणि या गोल्डन मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. या गोल्डन मोत्यातून खालून वरच्या दिशेने आपण ही सुई काढून घेतली. इथे परत एक रेड मोती आणि एक गोल्डन मोती आणि ह्या येल्लो मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण ही अशी सुई काढून घेतली, घालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून आणि ह्या येल्लो मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण सुई काढून घेतली. आता इथे आपण दोन मोती घेणार आहेत, त्यातला पहिला येल्लो आणि हा दुसरा गोल्डन, असे हे दोन मोती घेतले. या गोल्डन मोत्यातून वरून खालच्या दिशेने ही सुई काढून घेतली. इथे येल्लो मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे जे दोन आपण मणी घेणार आहोत, त्यातला पहिला आपण एक रेड घेणार आहे आणि हा एक क्रीम कलरचा. परत ह्या रेड मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने
या आणि ह्या अशा तीनही मोत्यातून आपण ही सुई काढून घेतली। आता इथे दोन 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 असे क्रीम कलरचे मोती घेऊन आपण ही चौथी ओळ पूर्ण करून घेणार आहोत। ए हे दोन क्रीम कलरचे मोती दोन क्रीम कलरचे मोती वरच्या दिशेने वरून खालच्या दिशेने परत दोन क्रीम कलरचे मोती एक आणि दोन अशी ही आपली चौथी लाईन पूर्ण झाली। आता आपण पाचवी ओळ तयार करणार आहोत। ती करताना परत तीन क्रीम कलरचे मोती त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची। या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायचे दोन क्रीम। म्हणजे ही जे आहे हे क्रीम कलरची आपण ही बॉर्डर केली आहे, मध्ये डिझाईन केलं आहे, त्यामुळे शेवटी तीन तीन क्रीम कलरचे मोती टाकावे लागतात तीन वेळा आपल्याला। आता एकदा झालं, हे दुसऱ्यांदा झालं, आता हे तिसऱ्यांदा क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत। या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। आता इथे दोन घ्यायचे आहेत आपल्याला मोती, त्यातला मी हा पहिला एक लाल घेणार आहे आणि हा एक येलो घेणार आहे। असे दोन मोती घेतले, या रेड मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी सुई काढून घेतली। या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायचे। आता इथे आपल्याला दोन मोती घ्यायचे, त्यातला हा पहिला एक मी रेड घेणार आहे आणि दुसरा गोल्डन घेणार आहे आणि या येलोमधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्या। आणि या मोत्यातून आता इथे परत दोन मोती घ्यायचे, ते दोन्हीच्या दोन्ही मी येलो घेणार आहे, एक आणि दोन येलो, डावीकडून सॉरी उजवीकडून
डावीकडे सुई काढून घेतली। या मोत्यातून ह्या मोत्यातून आता इथे दोन मोती घेणार, त्यातला एक मी रेड घेतला आणि एक येलो घेणार। आता इथे दोन घेणार आहे, त्यातला पहिला मी एक गोल्डन घेणार आणि मग हा एक येलो घेणार आणि या गोल्डन मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेणार। या मोत्यामधून या आणि या मोत्यातून, या येल्लो आणि या रेड अशा मोत्यामधून ही सुई मी काढून घेणार। इथे आता एक ग्रीन आणि एक रेड, आणि इथे आता सगळे क्रीम कलरच्या मोत्यांनी दोन दोन घेऊन विणून घेणार। ही आपली पाचवी ओळ पूर्ण झाली। आता सहावी ओळ विणताना ह्या 1, 2, 3 क्रीम कलरच्या मोत्यावरती क्रीम कलरच्या मोत्यांनीच विणून घ्यायचे। पहिले 3 मोती घेऊन असं आपण विणून घ्यायचं। इथे आता दोन क्रीम कलरचे मोती घालायचे, दोन क्रीम कलरचे मोती घेऊन हे असं विणायचं। वरच्या दिशेने सुई काढून घेतली, परत दोन क्रीम कलरचेच मोती घ्यायचे। आता हे डिझाईनच्या इथे आपण आलेलो आहोत। तर इथे जे दोन मोती घेणार आहोत आपण, त्यातला पहिला आपण हा येल्लो मोती घेणार आहे, मग रेड घेणार आहे। मग ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून आता इथे आपण दोन मोती घेणार आहे, त्यातला पहिला गोल्डन घेतला, मग रेड घ्यायचा आहे आणि ह्या गोल्डन मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे। आता इथे जे दोन घेणार आहे, त्यातला पहिला आपण एक येलो घ्यायचा आहे आणि हा दुसरा आहे तो रेड घ्यायचा आहे।
आता इथे दोन रेड घ्यायचे आहेत, एक आणि दोन रेड। आता इथे दोन घेणार आहे, त्यातला हा पहिला मी एक येलो घेतला आणि मग हा गोल्ड आहे। वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची गोल्डनमधून। आता इथे एक रेड आणि हा एक क्रीम। आणि आता इथे दोन दोन क्रीम मोत्यांनी शेवटपर्यंत विणून घ्यायचं। ही आपली सहावी ओळ पूर्ण झाली। आता सातवी ओळीची पण सुरुवात क्रीम कलरच्या मोत्यांनी करायची। इथपर्यंत ह्या मोतीपर्यंत मी क्रीम कलरने विणून घेणार आहे। आता इथपर्यंत मी हे एक दोन तीन चौकोन आहेत ते क्रीम कलरनी विणून घेतले। आता पुढचे दोन घेताना मी एक रेड आणि एक येलो असे दोन मोती घेतले। या मोत्यातून डावीकडून उजवीकडे, या मोत्यातून आणि ह्या गोल्डन मोत्यातून आता आपण सुई काढून घेतली। आता इथे दोन मोती घेणार आहे, त्यातला एक मोती गोल्डन असणार आहे आणि एक येलो असे हे दोन मोती घेतले। येलो मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। इथे खालून वरच्या दिशेने। आता इथे परत पहिला येलो घ्यायचा आहे आणि मग हा एक गोल्डन मोती घ्यायचा आहे आणि या रेड मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। गोल्डन मोत्यातून, येलो मोत्यातून आणि रेड मोत्यातून। इथे परत एक गोल्डन येणार आहे आणि एक येलो येणार आहे। गोल्डन मोत्यातून वरून खाली इथे दोन येलो घ्यायचे आहेत आपण, एक आणि हे दोन येलो मोती घेतले आणि ह्या गोल्डन मोत्यातून अशी सुई काढून घेतली उजवीकडून डावीकडे। आणि आता इथे एक क्रीम कलरचा मोती घेणार आहे आणि एक रेड मोती घेणार आहे।
आता इथून पुढे दोन दोन क्रीमनी ही ओळ क्रीम कलरच्या मोत्यांनी मी ही ओळ पूर्ण करून घेणार आहे। ही आपली सातवी ओळ तयार झाली। आता आठवी ओळ तयार करताना हे इथपर्यंत एक दोन तीन मोत्यांवरती आपण परत क्रीम कलरनेच विणून घेणार आहोत। आता इथे दोन मोती घेणार आहे, त्यातला एक मी रेड घेणार आहे आणि हा एक क्रीम कलरचा घेणार आहे। आणि या मोत्यातून सुई खाली काढून घेणार। आता इथे सेम एक क्रीम एक रेड असे दोन मोती घेतले। रेड आणि क्रीम आता क्रीम आणि रेड एक रेड एक क्रीम आणि आता इथे शेवटपर्यंत दोन क्रीम कलरचे मोती घेऊन ही ओळ पूर्ण करायची। अशा रीतीने ही आपली आठवी ओळ पूर्ण झाली। आता ह्याच्यावरती दोन ओळी क्रीम कलरच्या विणून घ्यायच्या, प्लेन क्रीम कलरच्या विणून घ्यायच्या। हे असं आपलं झोपाळ्याचं डिझाईन तयार झालेलं आहे। आता हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा अशा 12 आडवे चौकोन आहेत आणि उभे 10 ओळी केलेले आहेत। असं हे झोपाळ्याचा आपला एक पार्ट तयार झालेला आहे। त्याचप्रमाणे हा पण ह्याच मापाचा दुसरा प्लेन क्रीम कलरच्या मोत्यांनी आपण हा एक भाग विणून घेतलेला आहे। असे हे आपले हे झोपाळ्याचे चार पार्ट तयार झालेले आहे। आता हा जो आपण झोपाळ्याचा एक भाग तयार केलेला आहे तर याला आता आपण अशी साईडनी बॉर्डर आणि कमान असे विणून घेणार आहोत। ते कसं विणायचं ते मी आता सांगते। हे पाळणा बनवण्यासाठी आपण हा एक भाग तयार करून घेतला आणि हा प्लेन सेम ह्याच आकाराचा प्लेन क्रीम कलरच्या मोत्यांनी दुसरा पार्ट आपण तयार करून घेतला आहे। तर आता ह्या पार्टला आपण पाळण्यासाठी डेकोरेट करूया। तर आता इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि 12 चौकोन आहेत। त्यातले मग एक दोन तीन हा तिसरा चौकोन आहे, तर त्याच्यातून आपल्याला हा तंगूस काढून घ्यायचा आहे। ह्या मोत्यातून तंगूस आपण काढून घेणार आहे। आता इथे आपल्याला जे तीन मोती वापरायचे त्यातला पहिला एक क्रीम आणि हे दोन रेड
एक आणि दोन आणि याच मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण अशी ही सुई काढून घेणार आहे। इथे मी हा पाच नंबरचा तंगूस वापरलेला आहे कारण सात नंबरचा वापरता येतो आहे पण मग नंतर जेव्हा आपण हे असे एकातून एक जेव्हा काढतो आहे मोत्यातून त्यावेळेला मोती लहान पडत आहेत। आता दोन क्रीम कलरचे मोती या मोत्यातून ही जी पट्टी आहे त्या मोत्याच्या वरच्या कडेच्या मोत्यातून आपण आत्ता काढलं आहे या मोत्यातून वरच्या दिशेने या मोत्यातून ह्या आणि या मोत्यातून ही जी बॉर्डर आपण करणार आहे ही अशी उभी राहायला पाहिजे। आता हे सगळं आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे। पूर्ण ही अशी आपण लाईन क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेणार आहोत। सगळे दोन दोन क्रीम कलरचे मोती घेणार आहेत। याला असं उभं करायचं इथे एक आणि दोन या दोनही मोत्यातून पुढच्या साईडने सुई काढून घेतली असे। आता हा जो मोती आहे ह्याच्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची असे। दोन क्रीम कलरचे मोती एक दोन या मोत्यातून मग ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। दोन क्रीम कलर या मोत्यातून मग ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने परत हे दोन क्रीम कलरचे मोती या मोत्यातून उजवीकडून डावीकडे त्यातून वरच्या दिशेने एक दोन तीन तीनही मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची। आता अशा रीतीने आपण हे पूर्ण इथपर्यंत विणून घेणार आहे। ही असे फिरवायचे आपल्याला ही आपली फ्रंट बाजू होती। आता ही उजव्या साईडची बाजू आपली पूर्ण झालेली आहे। आता ह्या आपण बॅक साईडला विणून घेणार आहोत। आता हा ही जे बॅक साईड आहे त्याच्या ह्या पहिल्या मोत्यातून आपण सुई असे काढून घेतली।
परत दोन क्रीम कलरचे मोती आणि ह्या मोत्यातून वरण खालच्या दिशेने आणि या मोत्यात. आता ही आपली इथे बॅक साईड विणायला सुरुवात केली आहे मी. इथे ही आपली बॅक साईडची एक ओळ पूर्ण झाली आहे बॉर्डरची. आता ही डावीकडची साईड आपण अशीच दोन मोत्यांनी क्रीम कलरच्या विणत जाणार आहोत. आता ही आपण इकडे डाव्या साईडची बॉर्डर विणायला सुरुवात केली. आता ही आपली डावी साईड पण पूर्ण झाली याची एक ओळ. आता आपण हे फ्रंट लागले तर फ्रंटचे एक दोन तीन एवढेच मोती आपण आता विणणार आहोत. सेम असेच विणायचे दोन क्रीम कलरचे मोती. या मोत्याचं या मोत्यामधून त्यातून आणि या मोत्या ते परत दोन क्रीम कलरचे मोती. आणि इथे आता हे दोन लाल मोती घेणार आहे रेड कलरचे दोन. म्हणजे ही इथून जशी बॉर्डर आली आहे दोन मोत्यांची तशी इकडनं पण. आता ह्या मोत्यातून आपण वरच्या दिशेने सुई घेणारे काढून आणि हा जो मोती आहे क्रीम कलरचा, आता हे दोन रेड आहे त्यातला हा रेड आपण सोडून देणार आणि हा जो क्रीम कलरचा मोती आहे याच्यामध्ये आपण सुई काढून घेतली. आता ही अशीच आपल्याला सेम दुसरी लाईन विणायची आहे, फक्त आता आपण ह्याला लाल मोत्यांची बॉर्डर करणार आहे त्यामुळे आता थोडेसे मणी वेगळे आहे. आता सुरुवातीला तीनच मोती घ्यावे लागतात तर ते आपण असे घेतलेले आहेत एक क्रीम आणि दोन लाल आणि ह्या मोत्यातून आपण ही अशी सुई काढून घेतली. आता ही अशी आपली बॉर्डर येणार आहे आणि आता ह्या मोत्यातून घेतल्यावरती आता इथे वरच्या बाजूने आपल्याला हे सगळे लाल मोती घ्यायचे आहेत त्यामुळे मग इथे दोन घ्यायचे आहेत मोती. तर त्यातला आपण पहिला हा एक लाल मोती घेणार आणि हा एक दुसरा क्रीम कलरचा असे दोन मोती घेणार. ह्या मोत्यातून सुई काढून विणण्याची पद्धत तीच आहे, सेम आपण तसंच विणत जायचं आहे, फक्त आता बॉर्डर करायची त्यामुळे वरच्या दिशेने लाल मोती यायला पाहिजेत आपले. आता इथे खाली तंबू झाला आहे आपला म्हणून मग पहिला क्रीम कलरचा घ्यायचा आहे मोती आणि मग लाल घ्यायचा. या मोत्यातून सुई आपण अशी काढून घेणार या मोत्यातून आणि या मोत्यातून वरच्या बाजूने. वरच्या दिशेला तंगू झाला की पहिला लाल मग क्रीम आपण डाव्या बाजूने परत माघारी चाललेलो आहोत दुसरी ओळ विणत.
ह्या मोत्यातून। आता इथे खालच्या दिशेने तंगूस आला आहे म्हणून पहिला क्रीम कलर आणि मग हा रेड कलर। आता हे असं ह्या मोत्यापर्यंत आपल्याला विणून घ्यायचं, म्हणजे ही जी आपली डावी साईड आहे ही, तर ती डाव्या साईडलाच फक्त हे आपण असं विणून घेणार आहेत। आता ही आपली डावी पासून पूर्ण झाली, इथे सगळे लाल मोत्यांची अशी बॉर्डर आलेली आहे। आता हे बॅक आहे, तर बॅकला आपल्याला अजून डिझाईन करायचं आहे, त्यामुळे इथे लगेच आपण ही अशी लाल मोत्यांची बॉर्डर नाही करणार आहेत। इथे आता आपण ही पूर्ण ओळ अशीच क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेणार आहे, फक्त बॅकची। अशी फक्त क्रीम कलरच्या मोत्यांनी विणत जायची ही। ही रेड कलरची बॉर्डर आली, तर इथे आपल्याला ती नको आहे आता, त्यामुळे एक दोन क्रीम कलरचे मोती आपली दुसरी ओळ इथपर्यंत, ही बॅकची ही ओळ सगळी क्रीम कलरने अशी आपण विणून घेणार आहोत। आता ही आपली बॅकची एक ओळ क्रीम कलरची तयार झाली। आता ही आपण उजव्या साईडची पण विणून घ्यायची, तर इथे अशी बॉर्डर घ्यायची आहे, त्यामुळे आपण आता त्या पद्धतीने हे दोन दोन मोती घालायचे आहेत। असे दोन मोती, एक क्रीम आणि एक लाल असा घालायचा आहे। आता इथे ही वरच्या बाजूने तंगूस आहे हा, म्हणून पहिला लाल मोती घ्यायचा मग क्रीम कलर। ह्या मोत्यातून आता ह्या मोत्यापर्यंत आपण हे असंच विणत जायचं, एक लाल आणि एक क्रीम कलरचा मोती अशी ह्या मोत्यापर्यंत आपण विणत येऊन ही दुसरी ओळ आपण पूर्ण करायची। आता ह्या इथे आपला शेवट आलेला आहे आणि हे जसे आता चार लाईनीत लाल आले तसे इथे पण यायला पाहिजे, म्हणून इथे आता आपण दोन लाल मोती घालणार आहेत, एक आणि दोन। अशा रीतीने ही आपली बॉर्डर इकडची पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला हे बॅक आहे ना, ह्याच्यावरती डिझाईन तयार करायचं आहे। आता इथे ह्या फक्त एवढं बॅकवरतीच आपण ह्या ओळींवरती ओळी विणत जाणार आहोत। त्यासाठी
ह्या मोत्यामध्ये एक नंबरचा मी आता हा तंबूस घेतलेला आहे। इथे आपल्याला जे तीन मोती घ्यायचे आहेत त्यातला पहिला एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि दोन लाल घ्यायचे आहेत, एक आणि दोन। आता हा तंबूस या मोत्याच्या आतल्या साईडने असल्यामुळे असं घेतलेलं आहे, जर ह्या साईडने असता तर आधी दोन लाल घेतले असते आणि मग एक क्रीम कलरचा घेतला असता। आणि हे असे बॉर्डर आता लाल आपली तयार होणार आहे। आता हे इथपर्यंत सगळं क्रीम कलरच्या मोत्यांनी नेहमीसारखं विणून घ्यायचं आहे। सगळे दोन क्रीम कलरचे मोती आणि नेहमी जसं विणतो तसंच विणत राहायचं आहे। इथपर्यंत हा शेवटचा एक आपण ठेवणार आहोत। आता इथला हा शेवटचा एक मोती पांढरा राहिलेला आहे, तर इथे आपण क्रीम कलरचे न मोती नाही घालता हे दोन लाल मोती घालणार आहेत आणि हे असं बिळून घेणार आहे नेहमी। आता हे इकडनं आणि इकडनं असं सेम यायला लागलेला, इकडून दोन लाल आहेत इकडून दोन लाल आहेत। आता हा लाल सोडून द्यायचा आणि ह्या क्रीममध्ये आपण ही अशी सुई घालून घ्यायची। आता परत इथे आतल्या बाजूने सुई आहे त्यामुळे इथे पहिला एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग नंतर दोन लाल मोती घ्यायचे आहेत, दोन, आणि नेहमीसारखं त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने असं सुई काढून घ्यायची। आता हे परत इथंपर्यंत पूर्ण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचं आहे। हे नेहमीसारखंच विणून घ्यायचं आहे। आता दोन दोन क्रीम कलरचे मोती घ्यायचे। आता इथे हा आपला शेवटचा मोती राहिला आहे क्रीम कलरचा, तर ह्याच्यामध्ये आपण हे दोन रेड मोती घालणार आहेत, एक आणि दोन, आणि ह्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी सुई काढून घेणार आहे। आता इकडनं हे दोन आणि दोन चार लाल आले, तिकडनं पण लाल आले मोती। आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि हा लाल सोडून द्यायचा आणि हा क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यात सुई घ्यायची। इथे आतल्या बाजूने आहे म्हणून पहिला एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि नंतर हे दोन लाल मोती घ्यायचे आहेत, एक आणि दोन, आणि त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची असे। आता हे वरच्या मोत्यात न्यायचा
आता इथपर्यंत क्रीम कलरच्याच मोत्यात विणायचं आहे आणि ह्या शेवटच्या मोत्याला आलं की दोन लाल मोती घालायचे. असे वरती फक्त दोन लाल मोती राहीपर्यंत आपण हे सगळं विणून घेणार आहेत. म्हणजे हे असे साईडने असं येते, तिथे फक्त दोन लाल कलरचे मोती राहतील. इथे हा शेवटचा मोती राहिला आहे, इथे दोन लाल मोती, एक आणि दोन लाल. या मोत्यातून आणि या मोत्यातून वरच्या दिशी. आता हा लाल मोती सोडून या क्रीम कलरच्या मोत्यातून सुई काढून घेतली. एक क्रीम, दोन लाल मोती, तीन मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली वरच्या दिशेने. आता ही इथेपर्यंत क्रीम कलर आणि शेवटी दोन लाल. आता हे आपला आसनाचं पाठीमागचं हे जो तयार झालेलं आहे त्रिकोण. आता हा समजा त्रिकोण जर तुमचा असा किंवा असा पडायला लागला तर काय करायचं, इथून दोरा घ्यायचा आणि या सगळ्या लाल मोत्यातून विणून ह्या पुढचा हा जो उजवी साईड आहे त्यातला एक नंबरचा लाल मोती आहे त्याच्यात ओवून खाली गाठ मारून टाकायची. त्याचप्रमाणे इकडून सगळीकडे विणून साधा असा ओवत आणायचा दोरा आणि इथून डाव्या साईडचा जो एक नंबरचा मोती इथपर्यंत आणायचा लाल मोत्यापर्यंत आणि इथे बंद करून टाकायचा. म्हणजे हे असं पडत नाही असं हे ताठ होतं. आता हा जो मी सेम पार्ट केला आहे प्लेन तर तो ह्याला आता जोडून घ्यायचा आहे. तर आता ह्या इथे ह्या मोत्यात माझा तंगूस आहे. मग आता हे मी गोल्डन कलरच्या मोत्याने जोडून घेणार आहे. इथे आहे आपला तंगूस, एक गोल्डन मोती घ्यायचा आणि हा जो पार्ट आहे हा असा याला व्यवस्थित पकडून घ्यायचा आणि ह्याचा आता एक नंबरच्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत एक गोल्डन मोती घ्यायचा, या इकडच्या ह्याच मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची. मग ह्या गोल्डन मोत्यातून आणि ह्या इकडच्या क्रीम कलरच्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत एक आपण हा गोल्डन मोती घेतो आहे असं पकडायचं व्यवस्थित आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आपण ही सुई अशी काढून घ्यायची. ह्या गोल्डन मोत्यातून, या क्रीम कलरच्या मोत्यातून, या गोल्डन मोत्यातून आणि हा जो आहे या क्रीम कलरच्या मोत्यातून असे आपण हे चारही बाजूने गोल्डन मोत्याने हे जोडून घ्यायचे दोन पार्ट. तर आता हे असं कार्डबोर्ड मिळतं ते मी ह्या मापात कापून घेतलेलं आहे आणि ते आता मी हे असं या दोन्हीच्या मध्ये घालणार आहे. आणि आता हे असं जोडून घेणार आहे. हे आता तीन भाग पूर्ण झाले, हा चौथा भाग पण गोल्डन मोत्याने मी जोडून घेणार आहे. तर आता हा जो खांब आहे हा पण 24 बनवलेला आहे तर हा खांब या दोन्ही खांबांना असा जोडायचा आहे. तर तो जोडताना आता ह्या खांबाच्या ह्या मोत्यामध्ये मी तंगूस घेतलेला आहे. आता हा इकडनं हा एक पांढरा
आणि हा एक लाल, असे हे दोन चौकोन सोडायचे. आणि हा जो तिसरा चौकोन आहे, तर ह्या तिसऱ्या चौकोनात आधी एक क्रीम कलरचा मोती ह्याच्यात घालून घ्यायचा. हे पण आपण क्रीम कलरनेच जोडणार आहे. आणि मग हा एक दोन, हे दोन चौकोन सोडून हा जो तिसरा चौकोन आहे तो असा इथे पकडायचा, या तिसरा चौकोनच्या इथे. आणि हा जो मोती आहे, हा एक दोन सोडून हा तिसरा मोती आहे, याच्यातून अशी सुई आपण काढून घेणार आहे. अशी इथे परत एक क्रीम कलरचा मोती घेणार. आणि हा खांबाचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण अशी ही सुई काढून घेणार. हे असं इकडच्या साईडने जोडला गेला. आता हा दुसरा मोती आहे खांबाचा, ह्या हा एक झाला, हा दुसरा आहे, त्याच्यातून आपण सुई काढून घेतली. आता इथे परत आपण एक मोती घेणार आहोत क्रीम कलरचा. आणि आता हा जो वरचा खांब आहे त्याचा हा जो लाल मोती आहे, इथला हा लाल मोती आहे, याच्यामधून आपण अशी ही सुई काढून घेणार. म्हणजे हा ह्या साईडने पण जोडला गेला. आता ह्या मोत्यातून खालच्या दिशेने, ह्या मोत्यातून आता आपण या तिसऱ्या साईडने जोडणार आहोत. हा तिसरा मोती आहे की या खालच्या खांबाचा, त्याच्यातून आपण सुई काढून घेतली. परत एक क्रीम कलरचा मोती घेतला. आणि हा जो पांढरा आहे, एक आणि दोन मोती सोडून हा तिसरा पांढरा मोती आहे, याच्यातून अशी आपण आता डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतो आहे. असे परत ह्या मोत्यातून घ्यायची काढून खाली, आणि ह्या मोत्यातून. आता ह्या साईडने पण आपला खांब जोडला गेला, म्हणजे इकडनं गेला, इकडनं गेला, इकडनं गेला. आणि ही जी चौथी साईड आहे इथे ऑटोमॅटिकली हा जोडला गेलेला आहे. फक्त आपल्याला इथे व्यवस्थित त्याला हे मोती जोडून घ्यायचे. इथे काय आपल्याला आता क्रीम कलरचा मोती घालायचा नाही आहे. नुसते हे चारही मोती जे लांब लांब आहेत ते असे जवळ ओढून घ्यायचे तंगूसच्या मदतीने. असे अशा प्रकारे हा खांब आपला जोडला गेला आहे. इकडनं 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 आणि इकडनं तीनही चारही साईडने आपला हा खांब व्यवस्थितपणे जोडला गेलेला आहे. हे आता हा खांब पण या खांबाला वरच्या आपल्याला जोडायचा आहे. तर हा जोडताना मी हे जे एक दोन तीन चार आहेत मोती क्रीम कलरचे वरचे, त्यातल्या इकडच्या ह्या मोत्यातून हा तंगूस काढून घेतलेला आहे. आता इथे आपण एक क्रीम कलरचा मोती घेणार आहोत. हे विणताना आपल्याला आता व्यवस्थित करावं लागणार आहे, कारण आता हे बरोबर असा आणि हा बरोबर असा आपल्याला जोडायचा आहे. हा वेडावाकडा होऊन आता चालणार नाही, हा असाच आला पाहिजे आणि हा पण असाच आला पाहिजे सरळ. तर इकडे जसे आपण दोन सोडले तसा एक आणि दोन सोडायचा. आणि हा तिसरा जो आहे चौकोन, हा एक आणि दोन सोडला, हा तिसरा चौकोन आहे, याच्यात तीन पांढरे आणि एक लाल मोती आहे,
तर आता ह्या इकडच्या साईडने असल्यामुळे आता हा लाल जो मोती आहे हा त्याच्यातून आपण अशी सुई काढून घ्यायची। आता इथे परत एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि या क्रीम कलर मधून परत आपण असा काढून घ्यायचा, म्हणजे ज्या मोत्यातून सुरुवात केली होती तिथूनच आपण तो टंगूस परत काढून घेतला। आता हा समोरून येतो आहे, त्या मोत्यातून आपली सुई आपण काढून घेतली। आता इथे पण आपण परत एक क्रीम कलरचा मोती घालणार आहे। आणि या पांढऱ्या मोत्यातून असं काढून घेणार आहे असं। आता हे आपलं बरोबर असं आणि असं आलेलं आहे। अशाच प्रकारे पाठीमागून पण आपण विणून घ्यायचं आहे। आता ह्या मोत्यात आपण अशी सुई काढून घेणार आहे, परत एक क्रीम कलरचा मोती। आता ह्या आतल्या साईडने आपण जोडतो आहे, तर हा मोती आहे म्हणजे हा येलो आहे, त्याच्या शेजारचा इकडचा जो क्रीम कलरचा मोती आहे त्याच्यातून आपण ही सुई अशी काढून घेतली। परत या मोत्यातून अशी आपण ही सुई काढून घ्यायची। आता इकडे काही आपण मोती घ्यायचा नाही आहे दुसरा। आता हे जे मोती आहेत हे लांब लांब आहेत, ते आपण असे जवळ आणायचे टंगूसच्या साह्याने। असं आपण टाईट करून असा। आता हा सगळीकडनं टाईट झाला आहे, तर मग आता आपण इथे हा इथे तंगूस तोडून टाकणार आहे। अशा रीतीने आपले हे झोपाळ्याचे खांब जोडले गेलेले आहेत। आता हा जो प्लेन मोत्यांची आपण ही पट्टी बनवली होती ह्या साईजची, तर ती एकमेकांना आता आपण जोडून घेणार आहोत। आधी जोडून घेतली असती तर हे विणता आलं नसतं आपल्याला नीट, त्यामुळे मी हे आधी सगळं विणून घ्यावं लागलं। आता ही प्लेन पट्टी ह्याला जोडून घ्यायची। ती जोडताना मी एका मोत्यामधून ह्या अशी सुई काढून घेणार आहे। आता हा हे मी गोल्डन मोत्याने जोडणार आहे, त्यामुळे एक गोल्डन मोती घेतला आणि हे शेजारचे स्वस्तिकची पट्टी आहे त्याच्यामधून त्याच्याही एका एक नंबरच्या मोत्यातून समोरासमोरच्या मोत्यातून सुई काढून घेतली। आता दुसरा गोल्डन मोती घ्यायचा या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची।
इसमें। परत ह्या गोल्डन मोत्यातून आणि इकडच्या ह्या पट्टीच्या ह्या सेकंड मोत्यातून दुसऱ्या मोत्यातून आपण सी काढून घेतली। इथे आता परत एक गोल्डन मोती, कारण आपण गोल्डन मोत्यानेच हे जोडणार आहोत। हे असं समोरासमोर पकडून ठेवायचं, म्हणजे आपल्याला बरोबर ते लक्षात येतात। आता इकडच्या ह्याच्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। तिसरा मोती जोडलाय। ह्या मोत्यात आता परत एक गोल्डन मोती, आता इकडे आहे तंगूस, मग इकडच्या मोत्यात या पट्टीच्या मोत्यात खालून वरच्या दिशेने असं। परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई। आता परत एक गोल्डन मोती, आता इकडच्या पट्टीतून खालून वरच्या दिशेने अशा प्रकारे आपण हे जोडत जायचं आहे। अशा हे तीन साईड जोडायचे आहेत आपल्याला, आणि मग ह्याच्यामध्ये कार्डबोर्ड घालून चौथी साईड बंद करायची। तर हा असा आपला झोपाळ्याचा स्टँड तयार झालेला आहे। ह्याच्यामध्ये मी हे असे बार टाकलेले आहेत, हे असे बार मी कापून मापामध्ये ह्याच्यामध्ये इथे असे टाकलेले आहेत, त्यामुळेच एका साईड मी इथून मोती लावला, ह्या साईडला मी लावला नव्हता, कारण इथून मी तो बार आतमध्ये घातलेला आहे। आता मी तिथे तो बार सॉरी इथे मोती तो लावून टाकणार आहे। तर आता आपल्या हा जो झोपाळा तयार झालेला आहे, तर हा झोपाळा इथे आपल्याला असा अटॅच करायचा आहे। तर ह्या या मोत्यातून मी वरती सुई काढून घेणार आहे, आणि इथे मी हा दोरा वापरलेला आहे, तंगूस नाही वापरलेला, दोरा वापरलेला आहे। इथे असं आता इथे हे मी सहा नंबरचे क्रीम कलरचे मोती वापरणार आहे। सहा क्रीम कलरचे मोती घातले, एक गोल्डन आहे, परत एक दोन
4 5 आणि 6 ग्रीन कलर से मोती, 1 गोल्डन मोती, 1 आता हा हे जे स्टँड आहे आपलं हे असं ठेवायचं आणि हा जो गोल्डन मोती आहे 1 2 3 4 गोल्डन मोती त्यातला हा इथला जो गोल्डन मोती आहे बाहेरच्या साईडचा त्याच्यातून सुई अशी आपण काढून घेणार आहे वाढल्यामुळे असा आता इकडनं परत 1 गोल्डन मोती घ्यायचा आणि परत हे सेम 6 क्रीम कलर चार 5 आणि 6 1 गोल्डन सहा क्रीम कलर 2 2 4 आणि हे 2 6 तुम्ही इथे पाहिजे तसे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये मोती वापरू शकता असं ओढून घ्यायचं आणि ही झोपाळ्याची जी मागची बाजू आहे या मोत्यातून लाल ह्या काढून घ्यायचं आहे हाच आपला इथे जोडला जाणार आहे अशाच पद्धतीने ह्या साईडनी पण आपण जोडून घ्यायचा आहे म्हणजे आपला झोपाळा हा पूर्ण होणार आहे इथे मी 6 नंबरचे मोती म्हणाले होते पण मी हे 8 नंबरचे मोती वापरलेले आहेत त्यामुळे ते मला कमी लागलेले आहेत आणि अशा रीतीने हा आपला झोपाळा अशा रीतीने हा आपला झोपाळा पूर्ण झालेला आहे तो कसा बनवायचा हा मी नीट सांगितलेला आहे तेव्हा तुम्ही तो नक्की करून बघा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा